त्तीस तर काँग्रेस एकूण बत्तीस जागांवरती आघाडी मिळवू नये आपण अभिजितकडे जातोय अभिजित जर तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर अहमदाबाद से ट्रेंड्स काही बदलले का, बदल का। कोण आघाडीवर कोण पिछाडीवर मध्ये ट्रेंड्स बदललेले नाही आहेत ज्ञानदा अजूनही भाजपची आघाडी जी आहे ती कायम आहे पण अजूनही प्राथमिक ट्रेंड आहेत जसं आपण आता उल्लेख केला तशा त्याप्रमाणे मात्र जे मध्ये दिसतंय त्याचं चित्र जे आहे ते सौराष्ट्रातलं चित्र सूरत दिसेल कारण सौराष्ट्रानं जर भाजपला साथ दिली तर मध्ये नक्कीच ते चित्र दिसेल कारण सौराष्ट्रातून बरेचसे मायग्रेट झालेले पटेल जे आहेत ते मध्ये हिरा व्यापार आणि कपडा व्यापारामध्ये आहेत जरी आता राहुल सरांनी सांगितलेलं असलं की तिथे व्यापाऱ्यांमध्ये जीएसटी बद्दल नाराजी आहे ती गेल्या वेळेला सुद्धा होती दोन हजार सतरामध्ये मोठा मोर्चा निघालेला होता त्यावेळेला आणि त्याच्यानंतर सुद्धा जवळपास सोळा जागा ज्या आहेत त्या भाजपाला मिळालेल्या होत्या आता इथं सुद्धा सुद्धा जे जे दिसते त्यानुसार शहरी मतदार जो आहे त्या मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह कमी होता जवळपास आठ आट... हार्दिक पटेल आघाडीवर गेल्याचे अपडेट्स आता येतात तर हार्दिक पटेल यांची कलांच्या बाबतीत सध्या काय स्थिती आहे मग ते पिछाडीवर होते आघाडीवर गेलेत का हार्दिक पटेल हार्दिक पटेल हार्दिक पटेल आणि बरवाड जे आहे तिथे स्थानिक आमदार जे आहेत त्यांच्यामध्ये काट्याची टक्कर असेल कारण की गेल्या वेळेला हार्दिक पटेल हे पटेल आंदोलनातून समोर आलेला चेहरा होता विरामगाम मधून ज्याला हार्दिक पटेल लढत आहेत त्याला लाखा बरवाड सुद्धा काँग्रेसमधून लढत आहेत त्यांचीही तिथं चांगली पकड आहे मतदारसंघावरती मात्र तरुण चेहरा आहेत हार्दिक पटेल पहिल्यांदाच लढत आहेत पण हार्दिक पटेलांसमोर दोन आव्हानं आहेत एक तर पहिलं आव्हान आहे की मोदींच्या विरोधात जाऊन त्यांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनानंतर ते काँग्रेसमध्ये गेलेले होते आणि अगदी निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्यांची इमेज जी आहे त्या इमेजला डेंट त्या त्यावेळेला बसलेला होता त्यामुळे या सगळ्यातून पुढे येऊन मतदारांना कन्व्हिन्स करण्याचं आव्हान जे आहे ते हार्दिक पटेलांसमोर असणार होतं आणि त्यामुळेच आत्ताच्या निवडणुकीमध्ये किंवा आता मतदानामध्ये जो कल दिसतो आहे त्याच्यामध्ये काट्याची टक्कर दिसते आहे कधी हार्दिक पटेल पुढे जाताना दिसतात कधी लाखा बरवाड पुढे जाताना दिसतात त्यामुळे त्या मतदारसंघावरची लाखा बरवाड यांची असलेली पकड आणि हार्दिक पटेल यांचं नवं आव्हान किंबहुना एक नवीन चेहरा फ्रेश चेहरा तरुण चेहरा पटेल चेहरा या सगळ्याला समोर घेऊन हार्दिक पटेल यांना उमेदवार मतदार नाकारतात की स्वीकारतात हे पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होईल गडवी ही पण एक इंटरेस्टिंग लढत आहे आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पण इसुदान गडवी सध्या पिछाडीवरती असल्याचं चित्र आहे आम आदमी पक्षांसाठी हा किती मोठा धक्का आहे म्हणजे जरी ट्रेंड्स असले तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार पिछाडीवर जाणार अभिजित अगदी थोडक्यात नाही नक्कीच अत्यंत महत्वाचं आहे खाम खामलजा म्हणून ते लढतायत बनासकाठाच्या भागामधून सौराष्ट्रामधून ते लढतायत व्हीटीव्ही व्ही टीव्ही गुजरातीचे ते अँकर होते आणि अत्यंत ब्रँड नेता म्हणून त्यांची ओळख आहे ग्रामीण भागामध्ये त्यांची चांगली पकड आहे शेतकऱ्यांचे प्रश्न ते टीव्हीवरून मांडत होते त्यामुळे ग्रामीण भागामध्ये त्यांचा चेहरा खूप चालतो मात्र ग्रामीण भागामध्ये आपचा चेहरा किंवा आम आदमी पार्टी नीट पोहोचली नाही त्यामुळे जर इसुदान गडवी पिछाडीवर असतील तर त्याचा स्पष्टपणे गडवींना नाकारलेला असेल त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच गावामध्ये त्यांच्याच भागामध्ये ग्रामीण बार भागामध्ये आपचं काय होणार हे ट्रेंड आपण बदलतो का थोड्याच वेळात पाहूयात आतापर्यंत चार जागांवर आपन आघाडी मिळवलेली आहे एकशे पंचवीस जागांवर भाजप ते एकावन्न जागांवरती काँग्रेस आपण जातोय राहुल कुलकर्णी यांच्याकडे सुरतमध्ये राहुल कमी मतदान झालंय म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेमध्ये या वेळेला कमी मतदान झालंय या कमी मतदानाचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होतोय असं सध्याचं चित्र आहे ट्रेंड्सनुसार कलानुसार चार चार टक्के जर्धा चार टक्के मतदान कमी झालेले आहे भारतीय जनता पार्टीचं मतदानानंतरचा असं विषय